सद्यस्थितीतील समस्यांवर पर्याय ठरणाऱ्या उपकरणांची निर्मिती विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी केली आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा आणि त्यांच्याकडून समाजोपयोगी उपकरणं बनावीत या उद्देशानं भरवलेली विज्ञान प्रदर्शनं उपयुक्त ठरतात असं मत माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केलं शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीनं पन्नासावं शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रायव्हेट हायस्कूलमध्ये भरवण्यात आलं या प्रदर्शनाचं उद्घाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला महापालिका शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस के यादव उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांची उपस्थिती होती विज्ञान प्रदर्शनात महापालिकेच्या आणि कोल्हापूर शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकशे चौदा चौऱ्यात्तर शाळांचा सहभाग असून एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी दोनशे पंचवीस वैज्ञानिक उपकरणं बनवली आहेत दळणवळण शेती प्रदूषण संरक्षण वन्यजीवांपासून संरक्षण अशा साधनांची विद्यार्थ्यांनी निर्मिती केली आहे तसंच घरगुती पवनचक्की पर्यावरण आरोग्य आणि स्वच्छता पर्यावरण संवर्धन भूकंप सूचक केंद्र अन्नातील भेसळ ओळखणं हवेचा दाब वाहतूक जलविद्युत निर्मिती संयंत्र त्रिमितीय प्रतिमा प्रक्षेपक गवत कापण यंत्र गरिबांचा हीटर कचरा व्यवस्थापन द्रवाच्या दाबावर चालणारा जेसीपी अशा प्रकारची सद्यस्थितीत उपयुक्त ठरणारी उपकरणं प्रदर्शनात मांडली आहेत शनिवारपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे उद्घाटन समारंभावेळी रसूल पाटील बाळासाहेब कांबळे सचिन पांडव शांताराम सुतार यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते